सब्सक्राइब करा आशाची रसोई चैनल आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन ऍक्टिवेट करायला विसरू नका। नमस्कार, आशाची रसोईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला कढी पकोडा बनवायचा आहे, तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। कढी पकोडा म्हटल्यानंतर दही लागणार आपल्याला। एक मोठी वाटीभर दही घेतले, एक वाटीभर बेसन घेतले, मीठ घेतले चवीनुसार, हा हिंग घेतला आहे पाव चमचा, आणि 7-8 मेथीचे दाणे घेतलेत, मिरच्या 4-5 हिरव्या, कढीपत्तीची पानं 10-12, आणि हे चमचाभर आलं लसूण पेस्ट करून घेतले, म्हणजे क्रश करून घेतले। तेल लागणार आहे, पाणी लागणार आहे गरजेनुसार, आणि जिरं लागणार आहे आपल्याला 1/2 चमचा, मोहरी 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा, आणि मिरची पावडर 1 चमचा। आता सुरुवातीला अगोदर काय करायचं आहे बघूया आपण। तर आता हे आपल्याला बेसन घ्यायचं आहे, आणि 2 चमचे बेसन आपल्याला दह्यात टाकून घ्यायचे हे कढीसाठी खास। आता इथं हा पकोडे बनवण्याकरता ह्याच्यामध्ये मी कांदा घेतला नाही, जर आपल्याला हवा असेल तर आपण घेऊ शकतो कांदा। हे पण आपल्याला घोळ तयार करायचं आहे, आणि ह्याचं पण करून ठेवायचं आहे आपल्याला। आता ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते बघा। मिरची पावडर टाकूया थोडीशी, हळद, ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ओवा टाकू शकता, कांदा टाकू शकता, थोडीशी कोथिंबीर टाकू शकता, आपण कोथिंबीर टाकूया, मीठ टाकूया चवीनुसार। आणि सिम्पलसुद्धा बनवले जातात, फक्त मीठ आणि हळद टाकून, काहीच न टाकता, चवीनुसार मीठ। आता ह्याच्यामध्ये आपल्याला एकदम असे हलके व्हायला पाहिजेत ना आपले पकोडे, त्यासाठी आपल्याला दही टाकायचं आहे थोडंसं। सोडा वगैरे मी घेतलेला नाही, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता सोडा। आता हे ह्याचं बॅटर तयार करून ठेवायचं आहे चांगलं। थोडं थोडं पाणी टाकायचं, आणि एकदम घट्ट नाही, असं नॉर्मलच आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे। थोडं 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 पाणी टाकायचं आहे आपल्याला। पहिलंच पातळ नाही बॅटर करायचं, पहिले अशा गाठी असतात ना, त्या मोडून घ्यायच्या कमी पाणी टाकून। आणि हे कसं असतं माहिती आहे, जेवढं आपण फेटू ना तेवढी जाळी चांगली येते पकोड्याला, फेटणं गरजेचं असतं। थोडा वेळ ठेवायचं 5-6 मिनटं, नंतर मग चांगलं फेटून घ्यायचं। आता ह्याचं आपण बॅटर तयार करून घेऊ। हे बॅटर आपलं तयार झाले बघा, तयार झाले बघा। आता हे आपल्याला असंच 5-6 मिनटं ठेवून द्यायचे, झाकण ठेवायचं। आता कढीचं आपल्याला तयार करून घ्यायचं। हे बेसन आपण टाकलं आहे ना, ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडंसं। पहिले ह्या गाठी मोडून घ्यायचे, नंतर पाणी टाकायचं। आता ह्या गाठी मोडून आपण घेतले ना, आता ह्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद टाकायची, 1/2 चमचा एकूण लागते आपल्याला। आपण 1/2 चमचा ह्याच्यात टाकली, आणि 1/2 चमचा कढीमध्ये। आता हे पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण हे पातळ घोळ तयार करून घेतला, आता फोडणी करून घेऊया। आता काय काय वेळेला काय होतं, मला भरपूर अशा कमेंट आल्यात की आमची कढी फुटते। तर तसं असतं माहिती आहे का, आपण बेसन लावलं ना की कढी कधीच फुटत नाही। आणि त्याच्यामध्ये एक दुसरं कारण असतं की आपण जेव्हा फोडणी टाकतो ना, तेव्हा आपण एकसारखी ढवळत नाही कढी, उकळा येईपर्यंत कढी कधी पण ढवळत राहायची, तेव्हा फुटत नाही कधीच। आणि बेसन लावल्यावर तर नाही फुटत, पण ढवळत राहायला लागते उकळा येईपर्यंत। आता तेल टाकूया आपण, गॅस थोडा वाढून घेतला आहे। पहिले पण मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ताकाची कढी, दह्याची कढी, सफेद कढी। बेसन कधी बेसन लावलं ना, चांगलं मिक्स करून घ्यायचं, आणि कढी फोडणीला दिली की पूर्ण उकळेपर्यंत ढवळत राहायचं, चमचा असं बाजूला ठेवायचा नाही। आता आपल्याला मोहरी टाकायची 1/2 चमचा, जिरं आपण नंतर वरून आपल्याला तडका घालून घ्यायचा आहे ना, त्याच्यामध्ये आपण जिरं टाकणार, मेथी दाणे आणि हिंग
मिरची, कढीपत्ता आणि आले लसूण त्याच्यामध्ये आपल्याला ना किंचित हळद टाकायची आहे, जराशी थोडीशी. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाव चमचा मिरची पावडर पण टाकू शकता, म्हणजे कलरफुल पाहिजे असेल तर टाकू शकतो आपण. आता आपल्याला ही वसून घ्यायची ही पातळच ठेवायचे आपल्याला, कारण उकळून घेतली ना की परत मग घट्ट होती. होता होईल एवढी पातळच ठेवायची, मध्यम आचेवरती ना त्याला उकळी काढून घ्यायची चांगली, अगदी मध्यम आचेवरती. तोपर्यंत असं ढवळत राहायची म्हणजे कढी कधीच फुटत नाही, उकळा चांगला येईपर्यंत. तेल आता कढी बघा आपली व्यवस्थित उकळा घे आलाय. आपण दुसऱ्या गॅसवर हेजर ठेवली, शेगडीवर तेल तापत ठेवले. आता तेल तापत आहे ना तोपर्यंत हे बॅटर आहे ना थोडं फेटून घ्यायचं असं. जेवढं आपण फेटू ना तेवढं हलकं होतं थोडा. तेल चांगलं तापले, आता हे छोटे छोटे पकोडे घालून घ्यायचे ह्याच्यात. चमच्यानेच घालायचे कारण हे पातळ असतं ना तर हातावर बसत नाही. थोडासा गॅस आपण वाढवूया. हे पकोडे तयार झाले, आपण काढून घेऊया. तिकडे आपण कढीचा गॅस बंद करून ठेवला आहे. हे आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यायचे, मस्त अशी जाळी आहे. जेवढं आपण बॅटर फेटून घेऊ ना थोडी मस्त आली धय दोन चमचे. नाहीतर मग एक चिमूटभर सोडा टाकायचं, आणखी हलके होतात ना. पकोडे तयार झालेत, काढून घेऊया. पकोडे तयार झालेत, थोडेसे मी काढून ठेवलेत. आपल्याला जेवढे पाहिजे तेवढेच टाकायचे. आणि कधीही कढी पकोडा आपण केला ना तर अगोदरच कढीत पकोडे टाकून ठेवायचे नाही, जेवायच्या खूप अगोदर जेवायच्या तयार करून ठेवायचं. कढी तयार करून ठेवायची, पकोडे तयार करून ठेवायचं आणि जेवायच्या अगोदर फक्त एक उकळी काढायची कढीला आणि मग त्याच्यात पकोडे सोडायचे. तर हे पकोडे आपण कढीत सोडूया. मला जेवढे पाहिजे तेवढेच मी घेतले. आता ह्याला एक उकळा आपण काढून घेतला की गॅस बंद करून घ्यायचा, एकदम जास्त वेळ शिजून नाही द्यायची. आता इथं आपल्याला तडका घालून घ्यायचा आहे. हे तेल गरम केले, जिरं टाकूया अर्धा चमचा. गॅस मी बंद केला आहे. आता मिरची टाकायची आपल्याला, कढीपत्त्याची पानं आणि ही काश्मीरी मिरची पावडर अगदी थोडीशी. आता हा तडका आपल्याला ह्याच्यावरून घालून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया आता, असं थोडंसं ढवळून घ्यायचं. आपली कढी पकोडा तयार आहे खाण्यासाठी. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी वाटली कढी पकोड्याची ती मला नक्की सांगा. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये गोड हवं असेल तर तुम्ही थोडासा गूळ ॲड करू शकता. तर आजचा हा कढी पकोड्याचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. रेसिपी आवडली लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.